नमस्कार, आज आपण छान पैकी बटाटे भजी करणार आहोत। त्यासाठी साहित्य आपण एक बटाटा घेतलेला आहे, मीठ, ओवा, लाल तिखट, हळद आणि सोडा। आता आपण कुरती करूया। सर्वप्रथम आपण बटाटा सोलून घेऊया। असा अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घेतलेली आहे बटाट्याची। म्हणजे त्याची सर असे झाले की आपण पाण्यात टाकायचे, कारण का पाण्यात न टाकले तर ते काळे पडतील। आपण लगेच असं पाण्यात टाकायचं। अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। झाले आपले बटाटे, आता हे करून झालेले ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकणार आहोत, कारण का मीठ टाकलं तर थोडस कडकपणा येतो आपल्याला भजी करता वेळेस। म्हणून मी थोडस मीठ टाकलं त्याच्यामध्ये। आपण असं मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला भजी काढतो त्यावेळेस आपण हे सगळं काढून घेणार आहोत। पण आता सध्या तर मी मीठ टाकून ठेवले, कारण का काळे बी पडत नाही आणि त्याला कडकपणा येतो भजी करताना आपल्याला। आता आपण पीठ काढून घेऊया बटाटे भज्या करता। अशा प्रकारे आपण पीठ घेणार आहोत। तुम्हाला जसं लागत तसं घ्या। पातळ झालं तर बरं टाकता येईल असं ठेवते, कारण पीठ पातळ जर करता करता झालं तर आपण ठेवतो थोडंसं। आता त्याच्यामध्ये मी एक चमचा आणि अजून एक चमचा आपण लाल तिखट टाकलेले, मी थोडीशी हळद टाकलेली, अर्धा चमचा मीठ टाकलेले, अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि अगदी थोडा आपण खायचा सोडा टाकलेला आहे। आता मी हे पीठ हे करून घेते, भिजून घेते आपल्याला बटाटा भाज्यासाठी। तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही अजून तिखट टाकू शकता। बटाटे भाजी तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट वाढू शकता याच्यामध्ये। आता हे आपलं बटाट्याचं बटाटे भजीचे पीठ झालेले तयार आहे। आता आपण याची भजी काढून घेऊया। आपण कढई तापायला ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल ओततोय। अशा प्रकारे आपण तेल ओतले, गोडे तेल घेतले आपण। बघा आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण पाहूया तेल तापलं का। तेल तापलेलं आहे आपलं। आता आपण भजी काढू। आपण बटाट्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, त्या आपण मग असे हे केले होतं ना बटाट्याचं, त्याचे स्लाइस करून टाकले होते आपण, ते काढून घेतलेले। आता आपण तळण्यासाठी घेतलेले हे बटाटे। तेव्हा असे बटाटे भजी आपण करत आहोत। आपण बारीक गॅस केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला भजी करून घ्यायची आहे। कशी कुरकुरीत भजी छान झालेली आहे, कशी फुगल्यात टव, ते असे पावसाच्या वेळेस खायला खूप छान वाटतात। आपण थोडं मिठाच्या पाण्यात भिजत टाकल्यामुळं त्यांना कडकपणा येतो आणि मग आपण हे करायच्या वेळेस आपण ते पीठ पाणी काढून घ्यायचं मिठाचं आणि फक्त भजी बटाटाच ठेवायचा। तळता वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी येत नाही, मग त्याचा आपण त्या बटाटे पाण्यात काढता काढताच आपल्या पीठ पातळ होण्याची शक्यता असते। म्हणून आपण काय करायचं की बटाट्याचे पाणी काढून टाकायचं पहिले। आता ही आपली भजी झालेली आहे। आपण आता मी गॅस अजून हे करते आणि बारीक केला। आता मी भजी काढून घेतली आपली, झाली भजी खाण्यासाठी। अशा प्रकारे आपण भजी काढणार आहोत। अशा प्रकारे आपण छान भजी झाली मला। अशा प्रकारे आपल्याला भजी टाकायची त्याच्यामध्ये, हे करून द्यायची आपल्याला।
अशा अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे आता हे बघा बघून घ्या आणि खूप छान कडक झालेली भजी कुरकुरीत भजी झालेली ती पावसामध्ये तर खूप छान वाटतात ही कडक कडक भजी खायला आणि गरम गरम छान लागतात सुरेख लागतात खायला पावसाळ्यामध्ये घरात बसून छान असं काहीतरी गरम कुरकुरीत खायला आवडतं हे असं आजच्या पद्धतीने खावं की बघा खाण्यासाठी तयार भजी.